गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजनधारी न्यूज. खरं तर दिवाळीचे दिवस आहेत, आज पाडवा आहे. पाडवा म्हणजे की नवरा बायकोचा सण, आणि याच दिवशी आपण मागच्या वर्षी जोडी तुझी माझी या एका नवीन कार्यक्रमाला सुरुवात केली होती, आणि याच कार्यक्रमाची आज एक वर्षपूर्ती आहे. तर आज पण आपण अशा एक वेगळ्या आगळ्या जोडीला भेटणार आहोत. खरं तर गेले 8-9 महिने अख्खं जग कोरोनाशी लढत आहे. याच लढाईत कोरोनाच्या खऱ्या खुऱ्या वॉरियरला आज आपण जोडी तुझी माझी या शोमध्ये भेटणार आहोत. या दोघांनी कोरोनाशी कशा पद्धतीने डील केली आणि त्यांचा प्रवास या कोरोना काळातला आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर डॉक्टर अभिजित निकम हे कोरोना काळात प्रकाश झोतात आलेलं एक नाव, प्रकाश झोतात आलेलं असं म्हणते कारण ते त्यांच्या कार्यामुळे आज खूप जणांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत या कोरोनाच्या काळात. डॉक्टर अभिजित निकम हे शासकीय ग्रामीण रुग्णालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कार्यरत आहेत आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर तेजस्विनी निकम या गार्डी येथे उपकेंद्रावरती कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ही दोघंही सिद्धामृत आयुर्वेद क्लिनिक याची जबाबदारी सांभाळतात. तर अशा आज खऱ्या खुऱ्या आणि रिअल लाईफ कोरोना वॉरियर्सना आपण भेटणार आहोत. तर डॉक्टर अभिजित निकम आणि डॉक्टर तेजस्विनी तुमच्या दोघांचेही आज वजनधारीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे आणि दीपावलीच्या पाडव्याच्या दोघांनाही शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. तर सुरुवात आपण करूयात की किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? आमच्या लग्नाला 3.5 वर्ष झाली, साधारण 30 मे 2017 साली आमचं लग्न झालं. तारीख वगैरे सगळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने. अच्छा, त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लव मॅरेज आहे आमचं. अच्छा, आणि प्लस अरेंज मॅरेज आहे असं, लव प्लस अरेंज असं म्हणता येईल. लव फर्स्ट, लव कमिंग अरेंज, म्हणजे लव मॅरेज तुम्ही अरेंज मॅरेज मध्ये कन्वर्ट करून आणला असं म्हणूयात का आपण? तसं म्हणलं तरी चालेल. अच्छा, आता लव मॅरेज म्हटल्यावर नक्कीच आम्ही तुमची लव स्टोरी विचारणार. तर कशा पद्धतीने भेटलात आणि कसं हे सगळं जमून आलं? मी पुण्यामध्ये 2011 ज्यावेळी MD ऍडमिशन घेतलं त्यावेळी MD 3 वर्ष असताना शेवटच्या वर्षी मॅडम BMS सेकंड इयरला होत्या. त्यावेळी प्रॅक्टिकल्स कॉलेजचे असणे किंवा गॅदरिंग किंवा आपल्या भागातले म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले असणे अशामुळे ओळखी कॉलेजमध्ये बऱ्याच असायच्या आणि बऱ्यापैकी कॉलेजमध्ये माहीत असल्यामुळं सगळ्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मुलं मुली सगळी ओळखीची असायची. अशावेळी मॅडमच्याने माझी ओळख होती. मग ओळखीचं रूपांतर हळूहळू एकमेकांशी बोलण्यात हळूहळू झालं. त्याच्यानंतर बोलत बोलत आपलं काय, तुम्ही कोणत्या गावचं काय, हे सगळं होत गेलं. त्याच्यानंतर सुरुवातीला मीच मॅडमना प्रपोज केलं आणि त्याच्यानंतर काय त्याच 1-2 दिवसानंतर मॅडमनी होकार म्हणतो. अच्छा, म्हणजे कसं प्रपोज केलं होतं तुम्ही? गॅदरिंगमध्ये रोज द्यायला मी रोज देऊन पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. त्यावेळी उत्तर मिळालं नाही पण 1-2 दिवसात मला उत्तर मिळालं. प्रॉपर मौका बघून तुम्ही प्रपोज केलं होतं, काय म्हणाला होता? नाही, म्हणाले असे काही नव्हते, फक्त कॉलेजमध्ये रोज डेचा एक प्रोग्राम असतो, त्यामध्ये असं कुणी कोणाला रोज देऊ शकतो, त्यावेळी त्यांनी मला रोज दिलेला. त्यावेळी ते मी घेतलं नव्हतं ऍक्च्युली, त्या दिवशी घेतलं नव्हतं. हा, सगळ्यांसमोर म्हणजे सगळ्या कॉलेजचा स्टाफ होता, टीचर्स होते. घ्यायचं होतं की नाही घ्यायचं होतं? नाही, असं त्यावेळी असं काही नक्की नव्हतं घ्यायचं की नाही, पण त्यावेळी मी एक्सेप्ट नव्हतं केलं म्हणजे. पण यांनी त्यावेळी रोज डेडिकेट केलेलं, यांच्याकडून माझ्यासाठी रोज डेडिकेट झालेलं. मग नंतर 2-3 दिवसानंतर यांनी विचारलं, मग मी काय विचारलं होतं म्हणजे असंच लग्नाचा काही विचार आहे का वगैरे.
तर त्यानंतर असं मी होकार कळवला. मग नंतर यांनी घरच्यांशी बोलून डायरेक्ट स्थळ लगेच कळवला. एक 10-15 दिवसानंतर कळवलं. 10-15 दिवस त्याच्या आधी ओळख होती आमची, म्हणजे होकार कळवण्याच्या आधी खूप म्हणजे 4-5 महिन्या आमची ओळख होती. मग त्या 4-5 महिन्याच्या ओळखीतलं असं तुम्हाला वेगळं पण नाही जाणवलं, म्हणजे बाकी सगळे मित्र मैत्रिणी असतात पण या व्यक्तीच्या मनात काहीतरी आहे असं तुम्हाला जाणवलं होतं का? जाणवलं होतं. अच्छा, जाणवलं होतं. मग तुम्ही किती त्यांनी प्रपोज केल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर तुम्ही होकार द्यायला किती दिवस लावले? 15 दिवस केले असते. 15 दिवस कशासाठी घेतलेत 15 दिवस तुम्ही? म्हणजे काय विचार केला असं मला विचारायचं. म्हणजे म्हणजे या म्हणजे जर होकार कळवला तर या रिलेशन मधून पुढे काय होऊ शकतं का असं या गोष्टीसाठी? म्हणजे व्यक्ती लग्न करणे योग्य आहे की नाही हे चेक केलं तुम्ही? नाही असं नाही, व्यक्ती योग्यच होती, फक्त जे रिलेशन आपण बनवणार आहोत एका व्यक्तीसोबत त्याचं पुढे भविष्य काय आहे याचा विचार करून होकार कळवणं गरजेचं होतं. मग होकार कळवल्यानंतर यांनी स्थळ पाठवलं घरी. मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. हे अशी फिल्डिंग लावली तुम्ही म्हणजे होकार तुम्ही स्थळ पाठवलं? हा, नंतर आम्ही स्थळ पाठवलं. मग जे आपल्या अरेंज मॅरेजची जशी पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे. मग तोपर्यंत घरातल्यांना काही कळू दिलं नाही तुम्ही? नाही, घरच्यांना माहित नव्हतं या संदर्भात जास्त काही. प्रॉपर वेनं जसं अरेंज मॅरेज असते तसं बायोडाटा घेवाणदेवाण, बायोडाटा देणे, बघायला गाडीतनं आपण 5-6 माणसं जाणे, सगळे घेऊन आपण व्यवस्थित अरेंज मॅरेजच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर मी घरी सांगितलं. कधी तुम्ही घरी सांगितलं? खर तर बघायला जायच्या आधी घरी मी सांगितलं होतं आई वडिलांना सगळ्यांना. मग त्यामुळे काय रिएक्शन होती त्यांची? थोडं धक्कादायक होती तशी की, पण शेवटी कसं होतं की दोघं एकाच कास्ट मध्ये असल्यामुळे मोठी अडचण आम्हाला आली नाही. मोस्ट ऑफ दी लव्ह मॅरेज मध्ये जी अडचण होती ती तुमच्याकडे नव्हती. हा, ती महत्वाची अडचण आमच्याकडे आली नाही. त्यामुळं घरी सांगितल्यानंतर मग बघायचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर असं ठरलं की 6 महिने वर्षभरात मॅडमचं BMS शेवटचं राहिलं होतं, मग त्यावेळी थांबू आणि त्याच्यानंतर मग लग्नाचं करू. तुमच्या घरी तुम्ही कधी सांगितलं? ऍक्च्युली मी म्हणजे लवकर सांगितलंच नव्हतं. ज्यावेळी नंतर बघण्याचा कार्यक्रम आमचा झाला आणि त्यावेळी मग सगळ्यांनी असा विचार केला की म्हणजे यांच्याकडून असं म्हणणं आलं की आपण थोडा दिवस थांबूयात म्हणजे माझं शिक्षण होईपर्यंत आणि मग लग्नाचा विचार करूयात. मग त्यावेळी माझ्या घरच्यांचं पण म्हणणं असंच होतं की बरं ठीक आहे थांबूयात. मग त्या मध्यंतरी काळामध्ये मला दुसरी स्थळं यायला लागली आणि मग मी त्यावेळी घरी सांगितलं की नाही मला इथंच लग्न करायचं किंवा याच मुलाशी मला लग्न करायचं. त्यावेळी मी माझ्या घरी सांगितलं. त्यावेळी त्यांची रिॲक्शन कशी होती घरातल्यांची? जसं कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलीबद्दल म्हणजे असं समजेल की हा असा असा मुलगा आहे तशी त्याप्रमाणेच होते. थोडीस शॉकिंग रिॲक्शन होते. पण तुम्हाला नकार नाही आला? तुम्हाला हा नकार नाही, सगळं काही लग्नासाठीचा पॉझिटिव्ह फेवर होता. पॉझिटिव्ह फेवर होता. अच्छा, मग तेच होतं की पॉझिटिव्ह फेवर होता, नकार आला नाही. कारण बऱ्याच लग्नामध्ये हा प्रॉब्लेम्स येतात, तसं आम्हाला काही अडचण शक्यतो आली नाही. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जसं की प्रत्येक नवरा बायको कपल लग्न झालं की हनीमूनला जातात आणि तुम्ही कुठे गेला होता हनीमूनला? हनीमूनला मैसूर, उटी, बेंगलोर अशा ठिकाणी गेलो होतो. आणि येता येताना आम्ही हनीमूनला टोटल 8 दिवसाचा पिरियड केला होता. त्यामध्ये 5 दिवस आम्ही हनीमूनला आणि येताना 2 दिवस आम्ही तिरुपती बालाजी देवदेव पण करून आलो. अच्छा, डॉक्टर अभिजित, जसं की आताचा नव्याने गेले 8-9 महिने आपण कोरोनाशी लढतोय, कोरोना काळ आपल्याकडे सुरू आहे. तर कोरोनामध्ये तुम्ही खूप मोठे काम केलं, खूप मोठी ड्युटी बजावली, पण कोरोना काळामध्ये एक नवरा म्हणून तुम्हाला कसं राहता आलं आणि एक ते वातावरण कशा पद्धतीने तुम्ही हँडल केलं? कसं होतं, ज्यावेळी आपल्याकडे कोरोनाची सुरुवात झाली, खरं तर 21 मार्च पासून आपल्याकडे लॉकडाऊनला सुरुवात झाली. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर
पहिल्या 7-8 दिवसात 10 दिवसात आपल्याकडे तशी काही परिस्थिती नव्हती. नंतर 1 एप्रिलच्या दरम्यान आपल्याकडे जे बाहेरून येणारे लोक आहेत, म्हणजे गलाय बांधव असतील किंवा गुजरात किंवा दुबई जे बाहेरच्या देशातून येणारे लोक आहेत, त्या लोकांना क्वारंटाईन 14 दिवसाचं होतं. आणि त्यावेळी मग आमच्याकडे जबाबदारी अशी दिली की जे क्वारंटाईनला येणार आहेत त्या लोकांचं स्क्रीनिंग करणे, म्हणजे फिवर आहे का किंवा रोजच्या रोज जाऊन बघणे. त्याच्यानंतर अशी परिस्थिती आपल्या भागात निर्माण झाली होती की कोणीही बाहेरचा लॉकडाऊनच्या काळात एक जरी व्यक्ती कुठला बाहेरचा दिसला तरी तो लोक त्याच्याकडे भीतीच्या नजरेने बघत होते. मग अशा वेळी मी त्यावेळी नाईट ड्युटी घेतली होती. त्यावेळी आमचे आरोग्य सेवक सोशल म्हणून होते आणि मी आम्ही प्रत्येक नाईट ड्युटीला, म्हणजे साधारण संध्याकाळी 7 नंतर, दिवसभरात आमचे बाकीच्या लेडीज एमओ वगैरे असायच्या आणि रात्रीच्या वेळी जे काही प्रॉब्लेम्स येतील, म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की की बाहेरून येणार आहे, म्हणजे आता एक आमची अशी परिस्थिती होती की मुंबईतून लॉकडाऊन झाल्यामुळं एक मुस्लिम व्यक्ती मुंबईतून गाडीपर्यंत गाडीनं आला आणि गाडीतून तासगावपर्यंत चालत चालला होता. पण अशा वेळी त्याला तासगाव रोडला लोकांनी अडवून ठेवलं आणि त्यावेळी न्यूज चॅनलवर मरकजचा बराच प्रॉब्लेम चालला होता की कोरोना पसरवत आहेत कोरोना पसरवत आहेत, तर अशावेळी त्यांना अडवून ठेवलं होतं. मग अशावेळी आम्हाला रात्री तिथं जावं लागत होतं, लोक त्याच्याजवळ न थांबता 20-20 फुटावरून त्यांना थांबवून ठेवत होते. तर मग अशावेळी आम्ही त्यांच्याजवळ जाऊन, म्हणजे त्यावेळी आम्हालाही थोडीशी कोरोनाची भीती होतीच, पण एक 5-6 फूट अंतर ठेवून कुठला आहे काय आहे त्यांचं आधार कार्ड बघितलं, तर ते तासगावचे होते, ते सगळ्यांना सांगत होते पण लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत त्यावेळी नव्हते. तर अशावेळी ते त्यांचं कोण आहे काय आहे, मग तासगावला फोन करून आमचे मित्र आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विवेक गुरव, त्यांना फोन केला की हे तासगावमध्ये असे राहतात का, मग त्यांच्या घरच्यांना बोलवून त्यांना घरी पाठवलं. म्हणजे लोकांच्या मध्ये परत बेवारस जे लोक जरा जरी खोकले तर आम्हाला रात्री फोन यायचे की बाबा हे खोकतायत, मग ॲम्ब्युलन्स बोलवायची, ते जायचं त्यांना बघायचं काय अडचण आहे काय आहे, मग औषधं द्यायची. म्हणजे अशी बेवारस लोक असतील, बाहेरून येणारे लोक असतील ज्यांच्या मेडिकल ऑफिसर म्हणून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना, की जसं नुकताच मगाशी तुम्ही बोललात असं कळालं की ह्या सगळ्या काळात मॅडम ही प्रेग्नेंट होत्या, त्यामुळे एक प्रेग्नेंट असताना एक बायकोची अपेक्षा असते की नवऱ्याने माझ्यासाठी हे हे केलं पाहिजे, मग त्या अपेक्षा आणि ती जी वेळ आणि ती परिस्थिती कशा पद्धतीने तुम्ही निभावून घेतली? प्रेग्नेंट असताना पहिल्या 2-3 महिन्यात ती याच्यामध्ये, म्हणजे कोरोना काळात काम करत होती. अच्छा, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने खरं तर तुम्ही दोघेही कोरोना वॉरियर आहात. तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तुम्ही पेशंट तपासले, तुम्ही कोरोनासाठीचे जे काही काम आहे ते तुम्ही केलंय, तर मनामध्ये भीती नाही वाटली की अरे आपण प्रेग्नेंट आहोत आणि आपण लोकांच्या जवळ जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा देतोय? ऍक्च्युली एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये मी कोरोनाची, म्हणजे कोरोना काळात काम केलेलं आहे. त्यावेळी वातावरणच, पूर्ण वातावरणच भीतीचं होतं, त्यामुळे मनामध्ये थोडीफार भीती वाटत होती कारण नुकतंच कोरोनाला किंवा लॉकडाऊनला सुरुवात झालेली, त्यामुळे थोडीफार भीती वाटत होती. पुण्या मुंबईवरून पेशंट आलेले चेकअप करणे हे काम आमच्याकडे असायचं. मग अशावेळी पुण्या मुंबईमध्ये केसेस खूप वाढलेल्या आणि ते पेशंट आपण चेक करणार, असं थोडीशी भीती वाटायची. पण काम करणं हे आपलं कर्तव्यच आहे हे समजून मग कुठल्याही परिस्थितीत असाल तर पण तुम्हाला तुमच्या कर्तव्याची कधी विसर नाही पडली पाहिजे. तुमची जी कर्तव्य ते तुम्ही केलीच पाहिजे, हे तुम्ही खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले. आयुष्यात असा कुठला तुमच्या, जसं की 3.5 वर्षाचं लग्न म्हणजे खरं तर ट्रेलर आहे असं म्हणत पिक्चर अभी बाकी आहे, पण आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये असं अशी कधी वेळ आली की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की या प्रसंगात जोडीदाराने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि जोडीदाराने ती खऱ्या अर्थाने खंबीरपणे उभे राहिले, असं अशी परिस्थिती अनुभवली तुम्ही? बऱ्याच वेळा कसं आहे, कोणतीही परिस्थिती असो, कितीही अडचणीचा असो, जोडीदार म्हणून ही कायम माझ्याबरोबरच असते आणि तिचा खंबीर पाठिंबा प्रत्येक गोष्टीत असतो, म्हणजे कुठलीही छोटी किंवा मोठी गोष्ट असते. आणि जसं की कोरोना गेले 8-9 महिने कोरोना आणि तुमचा प्रवास आपण जाणून घेतोय, तर मगाशी जसं बोललो की मध्यंतरी तुमची डिलिव्हरी झाली कोरोनामध्ये, मग तुम्ही लिव्ह वरती गेलात आणि खरं तर आपल्याला बाळ झालंय, आपण बाप झालोय आणि आपण कोरोना ड्युटी करतोय, ही फिलिंग कशी होती तुमच्यासाठी? नाही, बाप झाल्याचा एक वेगळाच आणि चांगला अनुभव होता. पण अशावेळी तरी कोरोनाचं वातावरण त्यावेळी थोडंसं पिकवर होतं,
मग अशा वेळी मी पहिल्या दिवसापासूनच म्हणजे ज्यावेळी कोरोनाची ऍक्च्युअल ड्युटी म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असेल आणि कोविड केअर सेंटर असेल तर अशा ड्युटीच्या वेळी मी घरातून वेगळंच राहिलो होतो. घरातून वेगळं म्हणजे घरामध्ये एक टॉयलेट बाथरूम किंवा रूम असलेली एक रूम होती, तशा रूममध्ये मी घरातून पूर्ण वेगळं राहायचो. जेवायला पण तिथूनच घ्यायचो, घराबरोबर एकत्र कधी जेवायला बसायचो नाही, कारण त्यावेळी खरं वातावरण एकदम भीतीचं होतं. त्यामुळं आपल्याला मी स्वतःहूनच घरच्यांची काळजी म्हणून तसं आयसोलेशनमध्ये पहिल्या दिवसापासूनच राहिलो होतो. तर म्हणजे थोडक्यात सुरुवातीपासूनच तुम्ही सेल्फ आयसोलेशन मध्ये होता. हा, सुरुवातीपासूनच सेल्फ आयसोलेशन मध्ये राहिलो होतो. ज्यावेळी मुलगी झाली त्यावेळी मी हॉस्पिटलमध्येच होतो. सकाळी मला 7:30 पिरियडला मुलगी झाली त्यावेळी मी हॉस्पिटलमध्येच होतो. ज्यावेळी डिलिव्हरी होती त्यावेळी मी डिलिव्हरी रूममध्ये होतो. फक्त एवढंच की मी लहान मुलीला हातात घेतलं नाही. त्याच्यानंतर एक 2 तासाने हातात घेतलं, त्यावेळी मास्क घालून वगैरे, पण त्याच्यानंतर मी जितकं दूर राहता येईल तेवढा प्रयत्न केला. कारण आपल्यामुळं आपल्या मुलीला काय होतंय काय असं वाटू म्हणजे वाटत होतं. त्यामुळे मी बायको मुली आणि यांच्यापासून थोडंसं आयसोलेशन मध्ये आणि लांब राहण्याचाच प्रयत्न करतो. नक्कीच त्या छोट्या जीवाची पर्वा करून काही गोष्टी असतात की तुम्ही त्या टाळल्याच. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. की जसं की एक बायको ज्यावेळी प्रेग्नेंट असते तर तिला वाटतं की जास्तीत जास्त नवऱ्याने आपल्या बरोबर राहावं आणि तो जो तुम्हाला मग त्यावेळी जसं तुम्ही मार्गदर्शी म्हणाला की वेगळे राहत होतो, वेगळे म्हणजे सेल्फ आयसोलेशन मध्ये कोरोना ड्युटीमुळे, मग त्यावेळी ती परिस्थिती कशा पद्धतीने तुम्ही हँडल केली? असा कधी राग नाही आला की मला वेळ देत नाही म्हणून? नाही, असं कधीच नाही झालं की वेळ देत नाहीत वगैरे. कारण फॅमिलीतली लोक असायचे, म्हणजे मम्मी असायचे, पप्पा असायचे, त्यामुळे असं कधीच नाही वाटलं की म्हणजे लोनलीनेस किंवा असं काही असं कधी जाणवलं. म्हणजे तो एकटेपणा फॅमिलीतल्या इतर मेंबर्स मध्ये मला बिलकुल जाणवून दिला. जरी मी आयसोलेशन मध्ये राहत असलो तरी सुद्धा बोलणं चाललं आमचं असायचंच, म्हणजे लांबून का होईना, 2 गज की दूरी, म्हणजे आपलं 6 फूट लांबून बोलणं चालत असायचं. म्हणजे जरी मी वेगळा राहत असलो तरी पूर्ण असं न बोलणे इतपत असं नव्हतं. शक्यतो तशी काही अडचण आली नाही असं मला वाटतं. पण खऱ्या अर्थाने अशा काळांमध्ये कोरोनाने तुम्हाला काही दिवसांसाठी वेगळं एकाच घरात वेगळं ठेवलं असं आपण म्हणूया. हे मात्र खरं आहे. जोडी तुझी माझीच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर अभिजित निकम आणि डॉक्टर तेजस्विनी निकम आज आपल्या बरोबर आहेत आणि इतक्या 1 वर्षांमध्ये पहिलीच अशी जोडी आपल्याकडे आली आहेत की त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. लव्ह मॅरेज जरी झालं असेल तरी ते खऱ्या अर्थाने लव्ह मॅरेजच आहे. आणि असं म्हटलं जातं की लव्ह मॅरेजमधील लोकांना एकमेकांच्या सवयी आधीपासून माहीत असतात आणि पक्क ओळखलेले असते की ही व्यक्ती कशी आहे. तर आज आपण यांच्याकडून एक छोटीशी टेस्ट घेणार आहोत आणि बघूयात की ती दोघं एकमेकांना कशी ओळखतायत. तर दोघांचेही टेस्ट होऊन आपल्याकडे आलेले आहेत, बघूया त्या टेस्टमध्ये कोण पॉझिटिव्ह येते कोण निगेटिव्ह येते. येस. तर अभिजित सरांना मी काही प्रश्न विचारते मॅडमच्या बाबतीत, त्यांनी बरोबर उत्तरं द्यायचे. मॅडमचं जन्म ठिकाण? पाडेव. आवडता रंग? लाल. कधी गिफ्ट दिलं तुम्ही लाल रंगाचं काही? रेड कलर आवडते. कधी ड्रेस साडी असं काही दिले? साडी दिली, गुलाब दिले. अच्छा, रेड. आवडता चित्रपट? त्यांचा आवडता चित्रपट काय असू शकतो? आवडता चित्रपट, चित्रपट पाहण्याची आवड आहे त्यांना की नाही? चित्रपट आवडतच नाहीत कुठले. चित्रपटच आवडत नाही? चित्रपटच आवडत नाही. त्यामुळे आवडता चित्रपट मला नाही वाटत लिहिला. बरोबर आहे. किती लोक एकमेकांना चांगलं ओळखतात, त्यांनी आवडता चित्रपट कुठलाही लिहिलेला नाहीये. येस. आवडता पदार्थ? चिकन. त्याच्यानंतर व्हेज मध्ये पनीर.
अच्छा, तुम्ही काय बनवता स्वयंपाक? कुकिंगची आवड आहे तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. अजिबात नाही. ओके, आवडतं ठिकाण? केरळ. जिथे तुम्ही फिरायला गेला होतात? त्यांना दहावीला पडलेले मार्क्स 90%. त्यांचा राजकारणातले आदर्श? नाही माहिती. छंद? स्वयंपाक बनवणे. त्यांच्या हातचं काय आवडतं तुम्हाला? स्वयंपाक आवडता छंद आहे म्हणजे नक्की स्वयंपाक छान बनवत असतील. घरी बनवलेलं चिकन असो, पनीर असो, अंडी असो, सगळंच आवडतं. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही, चांगलंच बनवते. ऑब्व्हियसली घरी जा, संध्याकाळी जाऊन जेवायचं तुम्हाला. त्यांच्या आवडतं गाणं? आवडतं गाणं आता मॅडमना मी प्रश्न विचारते. जन्म ठिकाण सरांचं? विटा. आवडता रंग? पांढरा. आवडता चित्रपट? चित्रपट 3 इडियट्स असेल. चुकलं उत्तर. आवडता पदार्थ? पदार्थ अंड्याची कोणती रेसिपी आवडतात? अच्छा, म्हणजे तुम्हाला मग अंड्यामध्ये बऱ्याच व्हरायटी येत असतील, त्यांना आवडतात म्हणलं. आवडते ठिकाण? कर्नाटक, बदामी वगैरे. बरोबर आहे. दहावीत पडलेले मार्क्स? 60%. चुकलं आहे. त्यांना 72% आहेत. तुम्हाला अजूनही ते कमी कमी पर्सेंटेजवाला विद्यार्थी वाटत असतील. 72% आहे, डिस्टिंक्शन मध्ये आहेत. राजकारणातील आदर्श? नाही सांगता येत. त्यांचा छंद? क्रिकेट. बरोबर आहे. आवडते गाणे? गाणे नाही सांगते ना, तशी सगळीच गाणी आवडतात त्यांना. गाणी ऐकण्याची आवड. आवडते पुस्तक? मी आणि माझा बाप. बरोबर, ठीक आहे, आपण टॅली करूयात. खर तर जोडी तुझी माझ्याच्या पहिल्यांदाच असं होत आहे की दोघही एकमेकांना इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखतायत की याच्यामध्ये कोणीच विजेता ठरत नाहीये आणि दोघांनाही सारखे मार्क्स आहेत. पहिल्यांदा असं होत आहे की दोघांनाही तेवढेच मार्क्स पडलेत, त्यामुळे कोणीही दोघांची कम्पॅबिलिटी, तुमच्या दोघांच्या मधली कम्पॅबिलिटी असेल किंवा एकमेकांना ओळखत असेल तर तुम्ही खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि तुमची कम्पॅबिलिटी खरंच खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे असं आपण म्हणूयात. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. की मगासपासून की जसं की सध्या कोरोनाचा काळ गेलेला आहे आणि याच गेलेल्या म्हणण्यापेक्षा थोडे केसेस कमी आलेले आहेत, पण अजूनही आपण कोरोनाच्या ब्लॅक एन्व्हायरमेंट मध्ये अजूनही आहोत. तर मला असं तुम्हाला विचारायचं की इतक्या वर्षाची इतक्या दिवसांची कोरोना ड्युटी असताना अगदी कोरोनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालात आणि ज्यावेळी तुम्हाला कळालं की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात आणि तुमच्या घरच्यांना कळालं, त्यावेळी कशी रिॲक्शन होते? त्यावेळी म्हणजे ज्यावेळी हे पॉझिटिव्ह आले त्यावेळी तो काळच असा होता की कोविड केअर सेंटरवर काम करणारा बराचसा स्टाफ पॉझिटिव्ह येत होता, त्यामुळे कुठेतरी मनामध्ये वाटत होतं की ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. म्हणजे तुमची मानसिकता झाली होती की जी व्यक्ती जर कोविड सेंटरमध्ये काम करत असेल तर कधीतरी ही पॉझिटिव्ह होऊ शकतात, पॉझिटिव्ह होऊ शकते असं पण होऊ नये असंही वाटत होतं. पण ज्यावेळी यांचा रिपोर्ट आला, बहुतेक संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी समजलं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यांनी फक्त मेसेज तुम्हाला फॉरवर्ड केला व्हॉट्सअपवर, तो मी पाहिला आणि त्यांचा खाली टेक्स्ट मेसेज होता की मम्मी पप्पांना आत्ताच काही सांगू नको, सकाळी उठल्यावर सांगूयात, म्हणजे रात्री टेन्शन येईल किंवा घाबरून जातील. मग सकाळी उठल्यानंतर आम्ही सांगितलं की त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे आणि ते आता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतील. त्यानंतर मग आम्ही थोडंसं नियोजन केलं आणि आमच्या सगळ्यांचे स्वॅब टेस्टिंगला दिले. तशा वेळी काय केलं, ज्यावेळी पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझे एक डॉक्टर मित्र आहेत विकी देशमुख म्हणून, त्यांना घरीच बोलवून घेतलं
आणि आम्ही रॅपिड टेस्ट करून घेतल्या त्यावेळी. रॅपिड टेस्ट केल्यानंतर सगळ्यांच्या रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यावेळी मला खरं तर राहायचं वाटलं होतं की सगळ्यांच्या रॅपिड टेस्ट, कारण मी आयसोलेशनमध्ये राहिलो होतो म्हणून मला अंदाज होता की सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह येतील. मग रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तरीही मी सगळ्यांचे थ्रोट स्वॅब पाठवून दिले की रॅपिड निगेटिव्ह आले तरीही थ्रोट स्वॅब. त्यानंतर मी कारण रॅपिड ही निगेटिव्हसाठी महत्त्वाची नव्हती, तरी मग थ्रोट स्वॅब सगळ्यांचे पाठवून दिले. आणि त्याच्यानंतर खरं तर मी पॉझिटिव्ह आल्यानंतर मला इतकं काही भीती नव्हती, कारण मी माझे ज्या इन्व्हेस्टिगेशन आहेत ते आणि मी स्वतः लगेच शिफ्ट झालो. माझ्या स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये मी जाऊन थांबलो होतो. त्या दिवशी लगेच रात्री पप्पांचा रिपोर्ट मला थ्रोटसॅपमध्ये पॉझिटिव्ह आला. त्यावेळी मला खरं थोडीशी भीती वाटली होती, कारण माझा आल्यानंतर मला जास्त भीती वाटली, कारण पप्पा कोमॉर्बिड होते, एज ऑफ 60 वर होते. अशावेळी थोडी भीती वाटली होती, पण त्याच्यानंतर त्यांच्या टेस्टिंग केल्यानंतर त्या पण नॉर्मल लिमिट्समध्ये असल्यामुळं ती पण माझी पूर्ण भीती निघून गेली. आणि नंतर आम्ही दोघं एकत्रच आमच्या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये राहिलो 14 त्यामध्ये. व्यवस्थित आमचे छान कोणताही प्रॉब्लेम नव्हता. थोडेफार जे प्रॉब्लेम होते ते आयुर्वेदिक औषध असतील आणि ॲलोपॅथी औषध असतील, अशा औषधांचा एकत्र मिळून वापर करून आम्ही त्यावर पूर्णपणे मात केली. आणि त्याच्यानंतर आम्ही बहुतेक 17 दिवशी आम्ही घरी शिफ्ट झालो. 17 मी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आयसोलेशनमध्ये राहिलो. छोट्या बाळ घरामध्ये, म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या घरामध्ये बाळ असताना एक आई म्हणून ही सगळी जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही पेलली? ज्यावेळी असं समजलं, म्हणजे ज्यावेळी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळी एवढी भीती वाटली नाही, कारण हे आयसोलेशन मध्ये होते. त्यामुळे असं वाटत होतं की शक्यतो ही अशी वेळ, म्हणजे आम्ही आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार नाहीत असं वाटत होतं. पण ज्यावेळी आमचे घरातले सर स्वॅब टेस्टिंगला दिले आणि पप्पांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यावेळी थोडीशी भीती वाटायला लागली की आम्ही कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्कात होतो, कारण ते घरातच वावरत असल्यामुळे आम्ही एकत्रच राहत होतो सगळे. त्यामुळे थोडीशी भीती वाटली की म्हणजे, पण आमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले त्यामुळे नंतर मग आम्ही रिलॅक्स झालो. की मगासपासून तुमचा कोरोना काळातलं काम याच्यावरती आपण बोलतोय, पण तुमचं बालपण कशा पद्धतीने तुम्ही जगलात हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या. माझं मूळ गाव देवीखिंडी. माझे वडील प्राध्यापक अंकुश निकम, पप्पा खानापूरला प्राध्यापक होते आणि देवीखिंडीला आम्ही राहत होतो. पप्पा त्यावेळी समाजकारणात, राजकारणात होते, 5 सरपंच होते. मग अशावेळी सुरुवातीला मी 1 ते 7 माझं शिक्षण देवीखिंडीमध्ये झालं. 5वी तेवढी 1 मी लेंगरेमध्ये शिकायला होतो, बाकीचं लहानपणीचं सगळं शिक्षण ते देवीखिंडीमध्येच झालं. खरं तर पप्पा राजकारणात, समाजकारणात असल्यामुळे एक थोडासा लहान मुलामध्ये माझा एक हे होतं. मग अशावेळी तिथल्या वातावरणात पप्पांनी न ठेवता मला देवीखिंडी मधून परत विट्यामध्ये शिफ्ट केलं. आणि विट्यामध्ये मी 7 ते 10 मॉडर्न स्कूलला होतो. त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्सला विट्यामध्ये बळवंत कॉलेजला होतं. आणि BMS माझं कर्नाटकमध्ये बदामीमध्येच झालं, जे माझं आवडतं ठिकाण म्हणून मी सांगितलं होतं ते. त्याच्यानंतर MD जे आहे ते मी पुण्यामध्ये केलं. तुम्ही बदामीमध्ये भेटलात की पुण्यामध्ये भेटलात? आम्ही पुण्यामध्ये भेटलो. पुण्यामध्ये बालपण कशा पद्धतीने गेलं? माझं बालपण पाडेगाव या ठिकाणी, म्हणजे खेड्यातच माझं बालपण केलेलं आहे. एका शेतकरी कुटुंबात वाढलेली मुलगी आहे मी. शिक्षण माझं लोणंद येथे झालेलं आहे, सेंट अँथ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. त्यानंतर 11वी 12वी मी सातारा येथे शिक्षण माझं पूर्ण केलं आणि BMS शिक्षण मी पुण्यात पूर्ण केलं. डॉक्टर अभिजित, तुम्हाला खरं तर कोरोनाच्या ह्या अशा वातावरणात काम करायला मिळालं आणि खरंच संधी मिळाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं हे आम्हाला सगळ्यांनाच दिसून आलेलं आहे. तर इथून पुढे एक व्यक्ती म्हणून तुमच्या काय अपेक्षा, तुमच्या वैयक्तिक अपेक्षा, की कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे? येणाऱ्या काळामध्ये कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये सामोरं जाणं आणि आपलं कर्तव्य जे आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणं हे महत्त्वाचं आहे. आणि जी वरिष्ठ लोक किंवा जी जबाबदारी आपल्यावर जी पडेल
ती जबाबदारीचं काम आपण चांगलं करत राहणे हे सगळ्यात महत्वाचं, आणि आयुष्यात जी गोष्टी त्याच्याशी संघर्ष करत राहणे आणि आपलं व्यक्तिमत्व उजाळून नेणे हेच महत्वाचं आहे, आणि ते मी भविष्यात येणाऱ्या काळात ते पण करतच राहतो. एक आयडियल नवरा कसा असावा ही कल्पना तुमची काय आहे? महत्वाचं बायकोला प्रत्येक गोष्टीत समजून घेणे, कितीही नोकझोक झाली, भांडण झालं, काही जरी झालं तरी ते बराच काळ न टिकता अर्धा तास एक तास तेवढंच टिकणं आणि परत पहिल्यासारखं होणं अशामध्ये आणि समजून महत्वाचं प्रत्येक गोष्टीत घेणं असं एखाद्या नवऱ्यानं असं असं मला वाटतं. कुठल्याही नवरा बायकोच्या नात्यामध्ये नोकझोक तरी असतंच, खरं त्याशिवाय ते नवरा बायकोचं नातं कसं असं म्हणाल. तर तुमच्या नात्यामध्ये ही असं नोकझोक होत असतील तर मग असे झाल्यानंतर मग अबोला धरला जातो तुमच्यामध्ये? अबोला धरला जातो पण फार कमी वेळासाठी, म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास एक तास त्याच्यावर कधीच नाही असत. पहिली सुरुवात कोण करतं त्याच्यानंतर? कधी ते कधी मी, पण बऱ्याचदा जास्त वेळेला तेच करतात. सॉरी म्हणायची वेळ येतच नाही, जे नॉर्मल आहे ते अर्धा तास ते नोकझोक झाल्यानंतर एकदा वातावरण निवडलं की परत नॉर्मल जे आपलं चाललेलं आहे ते चालू ठेवायचं, सॉरी म्हणायचा विषयच येत नाही. खरेच ही नात्याची कंपॅबिलिटी आहे की सॉरी म्हणायची वेळ येत नाही आणि आली तरी तुम्ही त्यावेळी ती वेळ निभावून घ्याल यात काही नक्की शंका नाहीये. कोरोनाचं सावट लोकांच्या वरती आहे तर आज वजघरीच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना काय मेसेज द्यायला हवं? लोकांना महत्वाचं हे सांगायचं की कोरोनाचं वातावरण निवळलं नाहीये, अशा वेळी आपली प्रतिकार क्षमता चांगली टिकवून ठेवा. दुसरी गोष्ट, मास्क आपण वापरलाच पाहिजे आणि सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग एवढं सद्यस्थितीला अजून कोरोना गेला नाही म्हणून ते पाळलं पाहिजे, एवढीच मी लोकांना विनंती करतो. तर खरं आज जोडी तुझी माझी पाडवा स्पेशल एपिसोड मध्ये आज आपण एक वेगळ्या स्पेशल जोडीला जे नुकताच कोरोना काळात लढाईने लढलेली अशा कपलला आज आपण भेटलेलो आहोत. खरं तर अशी एक सुंदर जोडी आपल्याकडे आलेली आहे आणि खरं तर स्ट्रिक्ट ड्युटीवर असल्यामुळे माहित नाही की त्या दोघांनी एकमेकांची कितपत काळजी घेतली आहे किंवा नवरा बायको म्हणून एकमेकांचं प्रेम जे व्यक्त करावं लागतं ते त्यांनी कदाचित आपली कर्तव्य बजावत असताना कदाचित ते विसरले असतील. पण पुन्हा एकदा तुमच्या त्या जुन्या दिवसांची, तुम्ही जसं की कॉलेजमध्ये असताना तुम्ही गुलाब देऊन प्रपोज केलं होतं तर आज त्यावेळी मॅडमने रोज घेतला नव्हता पण आज त्या नक्की रोज घेणार आहे, तर आज परत एकदा तुम्ही त्यांना प्रपोज करायचं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असंच तू मला कायम साथ देत राहा, माझी कुठलीही चूक असेल त्याला पाठीशी घाल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीशी माझ्या बरोबर ना. आतापर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे राहिलात आणि इथून पुढे कोणतंही माझ्यावर संकट आलं की तुम्ही असंच माझ्यासोबत राहा एवढीच माझी इच्छा आहे. किस आहे आज जोडी तुझी माझीच्या या भागात आज आपण खरा कोरोना योद्ध्यांना अनुभवले आहेत. खरं तर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी या हा पिरियड खूप महत्वाचा असतो आणि याच पिरियडमध्ये घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह होतात, तिचा स्वतःचा नवरा हा कोरोना पॉझिटिव्ह असतो, तो कोविड सेंटरवरती ड्युटी करतो, ह्या सगळ्या अनुभवातून ना खूप चांगला प्रवास आणि त्यांची कम्पॅबिलिटी, त्यांचं एकमेकांच्या बद्दल असलेलं बॉन्डिंग आणि परिस्थिती कशा पद्धतीने त्यांनी हाताळली हे सगळं आपण आज त्यांच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सुंदर अशा जोडीने आज आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत जोडी तुझी माझीच्या पुढच्या भागात अशाच एका सुंदर जोडीला घेऊन. धन्यवाद.